शहरातील उपनिबंधक कार्यालयातील पाणीचोरी प्रकरणी महानगरपालिकेच्या झोनल अधिकारी यांनी रस्त्यावर बेकायदेशीर दुकानं थाटलेल्या दीपक आमटेकर आणि सुरेश सनंके या दोघांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. सोलापूर महानगरपालिकेने उपनिबंधक यांना पाणी पुरवठा केला असून आमचा पाणी चोरी प्रकरणी काहीही संबंध नाही अशी लेखी तक्रार दीपक आमटेकर यांनी पत्रकार सुरक्षा समितीला दिली असून पत्रकार सुरक्षा समितीने याबाबत माहिती घेतली असता उपनिबंधक कार्यालयाने जवळच असलेल्या चहा विक्रेता यांना आपल्या कार्यालयातून सोयीसाठी बेकायदेशीर पाणी पुरवठा केलाय आणि त्याचा दीपक आमटेकर यांच्याशी काही एक संबंध नाही, परंतु महापालिका झोनाधिकारी यांनी अपुऱ्या माहितीमुळे पाणी चोरी केली असा गुन्हा त्यांच्यावर दाखल केलाय. सदर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याला उपनिबंधक कार्यालय जबाबदार असून पत्रकार सुरक्षा समितीने महानगरपालिकेचे उपायुक्त यांची भेट घेऊन खरा प्रकार सांगून त्यांना निवेदन सादर केलंय. उपनिबंधक यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं ठोस आश्वासन महापालिका उपायुक्त यांनी पत्रकार सुरक्षा समितीला दिलंय. यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष संतोष म्हेत्रे, त्याचबरोबर संघटक मोहसिन कोतकुंडे, उत्तर सोलापूर तालुका संघटक दादासाहेब जाधव, उपाध्यक्ष भगवान कदम, शहराध्यक्ष राजेंद्र पवार आदींसह कार्यकर्ते, अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. नळ कुणाच्या नावावर आहे? डीडीएचं नाव नाही नळ, आणि इथं पेपर आहे की महापालिकेचं नळ सोडलं नळ डीडीएचं नाव असं डीडीए महत्वाचं आहे महापालिका. न्यूज रिपोर्टर तुकाराम जाधव, शिवनेर प्राइम, पाकणी, सोलापूर. शिवनेर प्राइम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.